सांगली येथे मनसेच्या पदाधिकारी निवडी आज झाल्या. सांगली येथे मान्य राज ठाकरे यांच्या आदेशाने मान्य तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली खानापूर तालुका उपाध्यक्षपदी गणेश जाधव यांची तर विटा शहर अध्यक्षपदी कृष्णा देशमुख यांची निवड करण्यात आली. यावेळी खानापूर तालुका अध्यक्ष साजिद आगा, राजेश जाधव, सत्यवान पिजारी, मनसेचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी देशमुख म्हणाले, पक्षवाढीसाठी व संघटनेसाठी या ठिकाणी प्रयत्न करणार. प्रत्येक वार्डात शाखा अध्यक्ष व विभाग अध्यक्ष नेमण्याचे काम हाती घेणार आहे. आज येथे राजसाहेबांच्या आदेशानुसार व पाटीलसाहेब तानाजीराव सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व साजिद आगा यांच्या हस्ते माझी विटा शहर अध्यक्षपदी निवड झाली, त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. आज माझ्या चांगल्या कामाचं मला फळ, जे प्रामाणिकपणे मी काम केलं होतं आत्तापर्यंत, त्या प्रामाणिक कामाचं मला आज फळ चांगल्या पद्धतीने पदरूपी मिळालेलं आहे. या पदास अनुसरून जे काम आहे माझ्या पक्षाचं, माझ्या पक्षाचा झेंडा प्रत्येक वार्डात, प्रत्येक विटा शहरातील प्रत्येक भागात आणि विटा शहरातील प्रत्येक भागातील गोरगरीब जनतेचे जे प्रश्न आहेत, ते प्रश्न तडीस नेण्यास किंवा त्या प्रश्नास त्या लोकांना न्याय देण्यास मी या पदास साजेल असं काम करीन. आणि इथून पुढे माझी वाटचाल लोकांच्या, गोरगरिबांच्या प्रश्न, गोरगरीब लोकांसाठी न्याय मिळवून देणे यासाठीच राहील.